गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र सरकारशी अनेक बैठका घेऊन विशेषतः मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठका झाल्या आणि आम्ही सातत्यानं सरकारकडे मागणी करत होतो की मागचा सीझन हा साखर कारखान्यांच्या दृष्टीनं अतिशय चांगला झालेला आहे, साखर कारखान्यांच्याकडं अतिरिक्त उत्पन्न जमा झालेलं आहे आणि FRP पेक्षा अधिक पैसे देण्याची क्षमता महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या कारखान्यांच्यामध्ये आहे. असं असताना त्यांचा हिशेब पूर्ण करून घ्यावा आणि उर्वरित रक्कम कशी द्यायची हे रंगराजन समितीनं सुचवलं आहे, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे पैसे द्यावे. परंतु संतापाची गोष्ट म्हणजे साखर आयुक्त कार्यालयामध्ये गेल्या 3 सीझनचा हिशेब अजून पूर्ण करायचा राहिलेला आहे. मग हे आयुक्त कार्यालय काय करतंय, सरकार काय करतंय? वारंवार आम्ही इशारा देतोय, वारंवार आम्ही मागणी करतोय, म्हणजे आम्ही आंदोलनात उतरल्यानंतर मग शेतकऱ्यांच्याकडून काही हिंसक घटना घडल्यानंतर मग सरकार जागा होणार आहे का? आणि वर म्हणायचं की तुम्ही एकदम टोकाचा निर्णय घेताय आणि आंदोलन करता, हे सातत्यानं गेल्या वर्षभरापासून आम्ही सांगत असताना सरकारने काय केलं नाही. आणि आत्ताची स्थिती अशी आहे की आम्ही जो FRP मागच्या सीझनमध्ये घेतला तो FRP निश्चित करत असताना कृषी मूल्य आयोगानं केंद्र सरकारनं जी साखरेची किंमत निश्चित केलेली आहे 3100 रुपये क्विंटल, ती गृहित धरून आमची FRP निश्चित करून दिलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये गेल्या सीझनमध्ये कारखाने सुरू झाले त्यावेळी साखरेच्या विक्रीची किंमत ही सर्वसाधारण 3400 रुपये क्विंटल होती, सीझन संपल्यावर ती अजून वाढली आणि आता गेल्या आठवड्यापर्यंत ती 3850 पर्यंत झाली. म्हणजे सरकारनं निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जवळपास सरासरी 500 रुपये क्विंटलला 500 रुपये एवढे जास्त पैसे कारखान्याकडे उपलब्ध आहे. मग ते पैसे शेतकऱ्याला द्यायला नकोत का? शिवाय केंद्र सरकारचं जे नवीन धोरण आहे इथेनॉलच्या उत्पादनाचं, त्याबाबतीत बोलायचं झालं तर इथेनॉलचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे दर सरकारनं निश्चित करून दिलेले आहेत. मागच्या 2 वर्षामध्ये देशामध्ये साखरेचं प्रचंड उत्पादन झालं म्हणून सरकारनं साखर कारखान्यांना सांगितलं की साखरेचं उत्पादन कमी करा, इथेनॉलचं वाढवा. आणि म्हणून अनेक कारखान्यांनी इथेनॉलकडं साखर वळवली. ऊसातली 1% साखर जर का इथेनॉलसाठी वापरली BAV मोलेसिसच्या माध्यमातून तर इथं 1% म्हणजे 9 लिटर इथेनॉल उत्पादित होतं आणि त्या 9 लिटर इथेनॉलमधून कारखान्यांना 546 रुपये उत्पन्न मिळतं. BAV इथेनॉलचा उत्पादन खर्च आहे 8 रुपये लिटर, म्हणजे 72 रुपये त्यातनं वजा केले तरी 167 रुपये अतिरिक्त मिळतात. कारण इकडं इथेनॉलसाठी रिकव्हरी 1% वापरली तर त्याची भरपाई म्हणून आम्हाला केवळ 307 रुपये दिले जातात, कारण FRP 1% 307 रुपये आहे. मग 546 मधून 307 वजा केले तर 167 रुपये राहतात आणि उत्पादन खर्च वजा केला तर 167 रुपये राहतात. हे 167 रुपये 1% नेट अतिरिक्त उत्पन्न कारखान्याला मिळतं. असं कारखान्यांनी 2%-3% ची साखर ही इथेनॉलला वापरलेली आहे, म्हणजे जवळपास 250 रुपयापासून ते 350 रुपयापर्यंत त्यातून अतिरिक्त उत्पन्न कारखान्यांना मिळालेलं आहे. मग शेतकऱ्यांनी फक्त FRP वर समाधान का मानावं? रासायनिक खताच्या किमती वर्षभरामध्ये प्रचंड वाढल्या, त्यावेळी सरकारनं युक्रेन रशिया युद्धाकडे बोट दाखवलं, त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेमध्ये खताचे दर वाढले म्हणून सांगितलं, या आठवड्यात पुन्हा रासायनिक खताचे दर वाढलेले आहेत. मग जेव्हा रासायनिक खताचे दर वाढतात तेव्हा बोट दाखवलं जातं जागतिक बाजारपेठेकडे. मग आज जागतिक बाजारपेठेमध्ये कालच्या आठवड्यातले व्यवहार आहेत $747 एक टन, म्हणजे जवळपास 62,000 रुपये टन. म्हणजे सरकारनं निश्चित केलेल्या किमतीच्या दुप्पट दर जर का बाजारपेठेमध्ये जागतिक बाजारामध्ये असतील तर मग आम्ही जागतिक बाजारपेठेकडे का बोट दाखवू नये का? आणि मग त्यावेळी मात्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालतं. आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, सरकारला सवडीनं कधी हिशेब करायचा तो करावा,
परंतु आमचा हिशेब तयार आहे. टनाला किमान 400 रुपये प्रत्येक कारखान्यानं एफआरपी पेक्षा जास्त द्यावेत, आणि ते जर देणार नसतील तर या वर्षी त्यांना सीझन सुरू होऊन देणार नाही. 2 ऑक्टोबर पर्यंत आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. 2 ऑक्टोबर नंतर टप्प्याटप्प्यानं आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे, पण अंतिम निर्णय एकच सांगतो, एकाही कारखान्याला दुराडं पेटवून देणार नाही जर ते टनाला 400 रुपये जास्त दिले नाहीत तर. आता दुसरं दुष्काळाचं, टनाला एफआरपी पेक्षा 400 रुपये अधिक द्यावं मागच्या वर्षीचं. हो निश्चितच, मी तुम्हाला हिशेबच सांगितला, सरकारनं निश्चित केलेल्या साखरेच्या किमतीपेक्षा सरासरी 500 रुपये क्विंटलला त्यांना जास्त मिळालेत. त्याचबरोबर इथेनॉलच्या उत्पादनामुळे जवळपास 250 ते 350 रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळाले, ज्याचा हिस्सा ते शेतकऱ्याला देत नाहीत. म्हणून या सगळ्याचं एकत्रीकरण करून आम्ही किमान 400 रुपये तर द्यायला पाहिजेत, ही कमीत कमी रक्कम आहे आमची. ती आता ऊस परिस्थिती म्हणजे सर्व हे मागच्या वर्षाचं, मागच्या सीझनचं, येणाऱ्या सीझनला किती मागायचं हे अजून आम्ही ठरवलेलं नाही, ती ऊस परिषदेमध्ये ठरवू. पण येणारा सीझन हा साखर उद्योगाच्या दृष्टीनं सुवर्ण काळ असणार आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये अजून दर वाढणार आहेत साखरेचे. देशामध्ये जेमतेम आपली गरज भागवून 25 ते 30 लाख टन साखर शिल्लक राहील, एवढी साखर उपलब्ध होणार आहे. आणि सीझन सुरू होताना मागील सीझन साठा केवळ 25 लाखाचा असणार आहे, त्यामुळं साखरेचे भाव अजून वाढणार आहेत. त्यामुळे किती मागायचं हे आम्ही ऊस परिषदेमध्ये ठरवू. पण आता आमचं पहिला मागचा हिशोब क्लिअर करायचा, पुढच्या नंतर आम्ही विचार करू. आणि यावर्षी जेमतेम चांगले कारखाने चांगला दर देणारे कारखाने केवळ 90 दिवस चालतील, आणि बाकीचे 70 ते 85 दिवसपर्यंत चालतील. एवढाच ऊस आहे. त्याचा विचार आता सरकारनं करायचा आहे. तो आम्ही देशाच्या गरजेपेक्षा जास्त साखर उत्पादन केलं आहे, आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे शेतकरी म्हणून. आता त्याचं नियोजन कसं करायचं हा प्रश्न सरकारचा आहे. सरकार बरं, तुम्ही मंदीत आम्हाला वाऱ्यावर सोडता, पण तेजीत आम्ही पैसा काय कमावू नये? मग जो नियम तुम्ही साखरेला लावता तो रासायनिक खताला का लावत नाही? लावा ना तो येईल. आमचा उत्पादन खर्च कमी पडला तर आम्ही जास्त पैसे कशाला मागू? आम्ही तीच अवस्था आज उर्वरित महाराष्ट्रात मध्ये आहे. ऊस उत्पादक सोडता एकूण सगळ्याच पिकाच्या बाबतीत अतिशय गंभीर गोष्ट आहे. दुष्काळाच्या सावटामध्ये महाराष्ट्र आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची ओढ दिल्यामुळं ऐन फुलोऱ्यामध्ये असताना पिकं, मग ते भुईमुग असो, सोयाबीन असो किंवा कपास असो किंवा अगदी धानसुद्धा असो, उत्पादन जवळपास 40%-हून अधिक घटण्याचा धोका निर्माण झालेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडल्यामुळे केवळ पिकाचा जीव वाचला, परंतु उत्पादन घटायचं तसं घटलेलं आहे. कारण फुलोऱ्यामध्ये ज्यावेळी खरी गरज असते पाण्याची त्यावेळी पिकाला पाणी मिळालेलं नाही. पण विमा कंपन्या मात्र शेतकऱ्याला अग्रिम रक्कम द्यायला नकार देत आहेत. जो NDRFचा निकष आहे तो 21 दिवसामध्ये किमान 2.5 मिलीमीटर पाऊस पडला पाहिजे. खरं तर हे निकष ब्रिटिशकालीन आहेत, ह्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे, ब्रिटिशकालीन ज्यावेळी हे निकष तयार केले गेले त्यावेळी आमचा शेतकरी नेटिव्ह व्हरायटी वापरत होता, देशी व्हरायटी घेत होता. त्याचा कालावधी हा 4.5 ते 5 महिन्याचा असायचा, त्यामुळं त्यांना पाण्याचा त्या व्हरायटीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची जबरदस्त अशी क्षमता होती. आता हायब्रिड व्हरायटीमध्ये ती राहिलेली नाही. त्या काळामध्ये रासायनिक खताचा वापर होत नसल्यामुळं जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता जबरदस्त होती, कारण जमिनीमध्ये पोरोसिटी जास्त होती, मातीमध्ये ती कमी व्हायला लागलेल्या पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेला आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैश्विक तापमान वाढीनंतर आज जे परिणाम दिसला आहे त्यातला सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे बाष्पीभवनाचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्यामुळं 21 दिवस हा कालबाजारला आहे, तो 10 ते 12 दिवसावर आणला पाहिजे. आणि 2.5 मिलीच्या ऐवजी 5 मिलीपर्यंत पावसाचं केलं पाहिजे, तरच
शेतकऱ्यांना विम्याचा फायदा होईल अथवा विमा कंपन्या मजेत राहतील, शेतकरी मात्र आक्रोश करत राहील. असं असतं की याच्या आज जे सत्तेवर आहेत ते दोन वर्ष दीड वर्षापूर्वीपर्यंत विरोधात होते, त्यावेळी हे असाच गोंधळ करत होते. आता जे विरोधात आहेत ते दीर्घकाळ सत्तेत होते, तेही असाच गोंधळ घालत होते. ह्या गोकुळच्या किंवा कुठल्याही ज्या शिखर संस्था आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँक असो किंवा जिल्हा दूध संघ असो, याला मतदानाचा अधिकार हा एका संस्थेला एक मत जे आहे ते बंद करून जे जे त्या संस्थेचे लाभधारक आहेत, म्हणजे जिल्हा दूध संघाचे लाभधारक कोण, तर त्या संघाला दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लाभधारक कोण, तर जे जिल्हा सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जे कर्ज काढतात ते कर्जदार, यांना ज्यावेळी कर्ज मतदानाचा अधिकार मिळेल त्याचवेळी ह्या संस्था नीट चालतील. दुष्काळाची मागणी जाहीर दुष्काळ जाहीर करण्याची मागणीच आज आम्ही मी करतोय या ठिकाणी, कारण जवळपास 85% जास्त पीक करपून गेलेले आहेत. शेतात तुम्हाला पीक दिसेल परंतु त्याला जर का फळ नसेल तर त्या पिकाचा उपयोग काय. मी स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन बघितलं आहे. सगळीकडे हीच परिस्थिती आहे, विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, कोकणामध्ये सुद्धा आहे. कोकणामध्ये जरी जुलैमध्ये पाऊस चांगला पडलेला असला तरी कोकणामध्ये सुद्धा ती जी जमीन आहे ती दीर्घकाळ पाणी धरून ठेवण्याची त्याच्यामध्ये क्षमता नाही. कोकणातली भात शेती एक झऱ्यावर अवलंबून असते, खाचरामध्ये झऱ्याचं पाणी येत असतं, त्याच्यामध्ये शेती होत असते. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळं हे खाचरं आटलेले आहेत आणि त्यामुळं भात शेतीच्या उत्पादनावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाले. कुठल्या इंडियाच्या बैठकीचं निमंत्रण मला आलेलं होतं, परंतु इंडियामध्ये महाराष्ट्रात जे काही पक्ष आहेत ते महाविकास आघाडीतले सगळे पक्ष आहेत आणि मुळामध्ये महाविकास आघाडी आम्ही का सुटली, कारण शेतकरी विरोधी धोरणं जी आहे होती त्यांची, या एफ आर पीचे तुकडे करणं म्हणजे किंवा काँग्रेसच्याच राजवटीमध्ये जो भूमी अधिग्रहण कायदा झालेला होता त्याच्यामध्ये जो शेतकऱ्याला मोबदला दिला जायचा त्याच्यामध्ये निम्मा करून त्याच्यामध्ये 20% कपात करणं म्हणजे निम्म्यापेक्षाही पैसे कमी देणं आणि हे राज्याचं काँग्रेसचेच महसूल मंत्री विधिमंडळामध्ये अशी दुरुस्ती करून घेतात. अशासारखे जे धोरणात्मक निर्णय होते ते आम्हाला मान्य न झाल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेलो होतो. बाहेर पडल्यानंतर जे ज्या मुद्द्यावर आम्ही आक्षेप घेतलेला होता त्या मुद्द्याच्या बाबतीत कधी जर चर्चा झालेली नाही तर मग परत त्याच लोकांच्या बरोबर पुन्हा मैत्री करण्याचा संबंध येतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.